अटक करून त्याच्यावरती अटक झाली आहे, त्याच्यावरती फाशीची शिक्षा व्हावी की म्हणजे पुढे पुन्हा ही घटना घडणार नाही, त्यातून काहीतरी लोकांना धडा मिळेल, ही घटना करण्यासाठी त्याला फाशी शिक्षा व्हायला पाहिजे. रुपाली चंदम शिवे तिला तिच्याच नवऱ्यांनी म्हणजे एका इकबाल नावक माणसांनी एका ठिकाणी बोलवून बुरखा घालत नाही या कारणावरनं राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी तिच्यावर काल समाजसमोर वार केलेले. ही एक लव्ह जिहादची केस आहे. ज्या वेळेला त्या रुपालीला कळलं असेल की आपण कुठल्या दुष्टचक्रात अडकलो त्यातनं तिने सावरायचा प्रयत्न केला, पण त्या माणसाने त्या इकबालने तिला त्याच्यातनं वाचू दिलं नाही आणि तिच्यावर सपासप वार केले. आज नवरात्रीमध्ये त्या रुपालीचा आता दुर्घटनात अंत झाला आहे. कोणीही हिंदू कुठलीही संघटना तिच्यासाठी राहून आलेली नाही आहे. आज आम्ही तिच्यासाठी शोक मनवतोय. माझं सरकारला हे म्हणणं आहे त्याला अटक झाली तर ती नुसती अटक न होता त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली पाहिजे, त्याला फाशीच दिली पाहिजे, जेणेकरून पुढे कोणीही आत्ता हिंदूंच्या महिलांवर असा अत्याचार करायला तो जावणार नाही. रुपाली रुपाली हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, रुपाली हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, भारत माता की जय, भारत माता की जय.